स्वर्गीय भगवान देवजी चौधरी एक मितभाषी आणि निगर्वी व्यक्तिमत्व, समाजसेवेचं व्रत उराशी बाळगून येथील पंचक्रोशीत समाजाच्या प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचं योगदान मोलाचं ठरलं। त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1926 रोजी झाला। घरची परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण फक्त घेता आलं, मात्र घरातील इतर भावंडांचं शिक्षण त्यांनी स्वतः कष्ट करून जिद्दीने पूर्ण करून घेतलं। आपल्यावरील कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सामाजिक सेवेचं व्रत आरंभिलं। अनेक राजकीय नेत्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं। अल्पवयातच लग्न होऊनही त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडली। समाजातील सगळ्यांशी भाऊ नेहमी जवळीक साधून असायचे। वसईतील समाज महामंडळासाठी बर्वे कुटुंबियांकडून अगदी अल्प मोबदल्यात जमीन मिळवण्याच्या कामी त्यांचे बर्वे कुटुंबियांशी असलेले घरोब्याचे संबंध कामी आले। वसई परिसरातील प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे। वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीवर 20 वर्ष, वसई पीपल सोसायटीवर त्यांनी 10 वर्ष कार्य केलं। आपल्या कार्याची चुणूक दाखवून समाजातील थोर आधारस्तंभ पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। कोणताही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता निस्वार्थी वृत्तीने त्यांनी समाजात कार्य केलं। समाजातील अनेक गावातील रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी समाज बांधवांना मिळावं म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले। दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ठिकठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली। कुटुंबानेही त्यांना या समाजकार्यासाठी भरघोस साथ दिली। आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचा हा आदर्श नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। गुरुवार दिनांक 20 जुलै 2020 साली दादा आपल्यातून निघून गेले। निस्वार्थी सेवा, जिद्द, मेहनत यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊ। आज कोरोना प्रादुर्भावामुळे आपण श्रद्धांजलीसाठी बंदिस्त सभागृहात जमलो नसलो तरीही प्रत्येक समाजातील बंधू भगिनींना त्यांचा हा आदर्श मनात ठेवून प्रेरणादायी ठरणारा आहे। निस्वार्थीपणाची त्यांची तत्व आपण आचरणात आणणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली।